आणि ब्रेकनंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला उद्देशून एक पत्र समोर आणलेलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलं आहे. कोरोना संकटाबाबत त्यांनी हे पत्र जाहीर केलेलं आहे, मात्र देशमुखांच्या राजीनाम्यावरती त्यांनी मौन बाळगलं आहे. त्यांनी या पत्रामध्ये या राजीनाम्याबद्दल कोणत्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही. आपण बघतोय शरद पवारांनी एक पत्र जे आहे ते समोर आणलेलं आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि त्याचबरोबर जनतेला या पत्राच्या माध्यमातून आवाहन केलं आहे, पण या पत्रामध्ये कुठेही त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा उल्लेख केलेला नाही आहे किंवा त्याबद्दल त्यांनी काही सांगितलेलं नाही. कोरोना संकटाबाबत त्यांनी जाहीर पत्र देऊ केलेलं आहे. सध्याला राज्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या जी ती मोठ्या संख्येने वाढताना दिसते. या सगळ्या परिस्थितीत सरकारची देखील कसोटी लागली आहे आणि सर्वसामान्यांनी देखील कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करण्याच्या दृष्टिकोनातून काम करणं किंवा लक्ष देणं फार आवश्यक आहे. पण त्यातच आज गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला आहे आणि हे पत्र जे ते शरद पवार यांनी जाहीर केलं पुढे आणलं आहे. त्या पत्रात त्यांनी कार्यकर्त्यांना कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीबद्दलचं आवाहन केलं आहे, पण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबद्दल कोणत्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर. प्रफुल्ल, खरं तर या पत्रातनं या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीत नेमकं आता काय सारवासारव केली जाते किंवा काय सांगितलं जातं हे फार महत्त्वाचं होतं, म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबद्दलचं. पण तसं यात काहीच दिसून येत नाही, त्याचा उल्लेख देखील नाही आहे. प्रफुल्ल, विशाल, आपण जर पाहिलं तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक ट्विट या ठिकाणी केलं आणि ते ट्विट जे आहे ते करोनाच्या संदर्भात या ठिकाणी केलेलं आहे की करोनाच्या संदर्भात नियमांचा पालन करावा, त्याची काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी देखील सरकारला सहकार्य करावं या संदर्भातलं हे पत्र आहे. पण एकूण जी भूमिका जी आहे ती गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात ती राष्ट्रवादी काँग्रेसकडनं फक्त नवाब मलिक यांनीच या ठिकाणी मांडली आहे. कारण कुठल्याही मंत्र्याने किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यानं या संदर्भात कुठलीही माहिती दिली नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात ट्विट करणं असेल किंवा कुठलं भाष्य करणं असेल ते टाळलेलं आहे. बरोबर आहे, म्हणजे याचाच अर्थ की राष्ट्रवादी या सगळ्या परिस्थितीत म्हणजे गोंधळाच्या अवस्थेत आहे, त्याची आतल्यात खरं तर सारवासाव केली जाते. बोलायचं नाहीये, पण त्याचबरोबर हे देखील दाखवायचं नाहीये की आम्ही सगळे गोंधळून गेलो. आपण जर सकाळपासून या संपूर्ण बातमीचं आम्ही फॉलोअप घेतो आहे तेव्हा आपण सकाळपासून जर हे सगळं पाहिलं तर अनिल देशमुख यांच्या संदर्भात उच्च न्यायालयाचा जो निर्णय आला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठका झाल्या पण कुठल्याही नेत्यानं या संदर्भात भाष्य केलं नाही. जेव्हा प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमच्या न्यायविषयक आणि राजकीय बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि या बैठकांमधून जो निर्णय येईल तो तुम्हाला कळवण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं कुठलाही नेता जो आहे तो या संदर्भात बोललेला नाही आणि कोणीही बोलणार नाही हे तेव्हा स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पुन्हा कोण भूमिका यावर व्यक्त करेल असं चित्र देखील नाहीये. फक्त नवाब मलिक यांनी थेट राजीनाम्याची जी माहिती आहे ती नवाब मलिक यांनी दिली त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसनं या संपूर्ण प्रकरण बोलण्याचं टाळलेलं आपल्याला दिसतंय. कुठल्याही नेत्यानं बोलण्याचं टाळलेलं दिसतंय कारण एक मोठी नामुष्की जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसवर येऊन ठेपलेली आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय की